नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजकीय पक्ष, तर चला पाहूया। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजकीय पक्ष म्हणजे काय, त्याचप्रमाणे त्यांचे प्रकार आणि वर्गीकरण, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर चला पाहूया। राजकीय पक्ष, राजकीय पक्ष ही अशी एक संघटना असते, आपण म्हणू शकतो स्वैच्छिक संघटना असते, किंवा लोकांचा एक असा समूह असतो जो समान विचारसरणी बाळगत असतो। ठीक आहे, म्हणजे सगळ्यांचे विचार सेम असतात आणि त्यांना आपण म्हणू शकतो एक आपण असं म्हणू शकतो की जे त्या संघटनेतले किंवा पक्षातले लोक आहेत त्यांना त्यांचा एक विचारधारणा असते आणि सगळे त्या विचारधारेला मानून चालत असतात। ठीक आहे, त्याचप्रमाणे या संघटना संविधानिक प्रावधान किंवा संविधानिक तरतुदींचा वापर करून राजकीय शक्ती हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो पण देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी। तर हीच आहे एक प्रकारे राजकीय पक्षांची व्याख्या असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, तर मित्रांनो, जे राजकीय विश्लेषक आहेत किंवा राजकीय वैज्ञानिक आहेत, ठीक आहे, त्यांनी राजकीय पक्षांचा अभ्यास करून त्यांच्या चार प्रकार पाडले आहेत किंवा राजकीय पक्षांचे चार प्रकार पाडले आहेत, ते आपण खालील प्रकारे पाहूया। तर ते आहेत प्रतिक्रियावादी पक्ष, रूढीवादी पक्ष, उदारवादी पक्ष आणि सुधारवादी पक्ष। तर हे नक्की काय आहेत ते आपण पाहूया। ठीक आहे मित्रांनो, प्रतिक्रियावादी पक्ष, प्रतिक्रियावादी पक्ष हे असे पक्ष असतात की हे जुनाट विचारांचे किंवा आपण म्हणू शकतो जी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी विचारसरणी होती देशाला पुढे नेण्यासाठी किंवा जे पक्ष सुरुवात झाली जेव्हा त्यांची पक्ष सुरुवात झाली जुन्या काळात तेव्हा त्या विचारांना धरून चालतात। म्हणजे आपण म्हणू शकतो ना नव्या विचारांना एक्सेप्ट करून त्यांना आपण वापरणं यासारख्या गोष्टी त्या पक्षांमध्ये नसतात, यांनाच प्रतिक्रियावादी पक्ष म्हणतात। म्हणजे त्या पक्षाने ज्या विचारसरणीने सुरुवात केली होती तीच विचारसरणी तो घेऊन आता पुढे जात आहे, नवीन विचारसरणी त्यांच्यामध्ये आपण म्हणू शकतो ऍड किंवा ऍक्सेप्ट करत नाही आहेत ती लोक आपल्या पक्षाला पुढे नेण्यासाठी। म्हणजे जुनाट विचारसरणीचा हा पक्ष आहे, यालाच प्रतिक्रियावादी पक्ष असे म्हटले जाते। ठीक आहे, रूढीवादी पक्ष, या पक्षातील लोक हे चालू परिस्थितीला अनुसरून आपली राजकीय वाटचाल करत असतात। म्हणजे काय तर चालू घटना आहेत किंवा कोणी जे सरकारमध्ये पक्ष आहेत त्यांनी काही चुकीची गोष्ट केली, जनतेला होणारा त्रास, या सगळ्या नवीन नवीन गोष्टींचा वापर करून ते आपली आपलं राजकारण करत असतात, यांना रूढीवादी पक्ष आपण एका प्रकारे म्हणू शकतो। ठीक आहे, सध्या परिस्थितीमध्ये जे चाललंय त्याचा ते राजकारणामध्ये वापर करतात। उदारवादी पक्ष, या पक्षातील लोक आणि नेते हे सध्या असणाऱ्या सरकारच्या कार्यामधील किंवा कार्यपद्धतीमध्ये बदल आणू इच्छिणारे असतात। म्हणजे उदारवादी पक्ष हे बदल आणू इच्छिणारे असतात, सध्या सिस्टम मध्ये काय चाललंय किंवा सध्या आपल्या राजकारणामध्ये काय चाललंय तर ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते त्यांना बदलायचे असतात, त्याला उदारवादी पक्ष असे म्हणतात आणि त्याच गोष्टीवर ते राजकारण करतात। सुधारवादी पक्ष म्हणत असतो की आम्हाला बदल नाही आणायचा आहे, आम्हाला पूर्ण शून्यापासून पूर्ण नवीन सिस्टम आणायची, म्हणजे जी पहिली सिस्टम आहे किंवा जी पहिले कार्यप्रणाली आहे ती तिच्यामध्ये बदल न करता नवीनच कार्यप्रणाली आणूया, या विचारसरणीचा सुधारवादी पक्ष असतो। ठीक आहे, तर हे आहेत चार प्रकार पक्षांचे। ठीक आहे, तर चला पुढे पाहूया। जगामध्ये तीन प्रकारचे पक्षीय व्यवस्था आहे। ठीक आहे, एक पक्षीय व्यवस्था, द्विपक्षीय व्यवस्था आणि अनेक पक्षीय व्यवस्था। ठीक आहे, तर ते काय आहे ते पण पाहूया। एक पक्षीय व्यवस्था, यामध्ये देशावर किंवा राज्याच्या दृष्टीने विचार केला गेला, म्हणजे आपण देश पातळीवर पण विचार करू शकतो किंवा राज्य पातळीवर पण विचार करू शकतो की एकाच पक्षाचे सततचे वर्चस्व, याला एक पक्षीय व्यवस्था आपण म्हणू शकतो। किंवा देशावर किंवा राज्यावर आपण जर आपण राज्याच्या दृष्टीने पाहिलं तर एकाच पक्षाची सत्ता काही वर्ष चालली, काही म्हणजे 10-15 वर्ष चालली किंवा त्याच्याहून जास्त चालली, त्याला एक पक्षीय व्यवस्था आपण म्हणू शकतो। किंवा असे पण देश आहेत की जेथे एकच पक्ष म्हणजे आपण म्हणू शकतो विरोधी पक्ष नेतापद नसतं। म्हणजे आता आपल्या देशामध्ये कसं
जो सत्ता सत्तारूढ पक्ष असतो तो पण असतो, आणि जे ज्यांच्या हातात सत्ता येत नाही तो पण पक्ष विरोधी पक्षनेता म्हणून बसत असतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा सत्तारूढ पक्ष असणारे काही चुकीचे निर्णय घेतात त्यावेळी विरोधी पक्षनेते त्यांना विरोध करतात. यासारखी सिस्टम आपल्या देशामध्ये आहे, पण काही देशांमध्ये ती नाही आहे. मग तेथे एक पक्ष व्यवस्था आपण म्हणू शकतो. किंवा आपण अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो समजण्यासाठी, की स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये खूप मोठ्या कालावधीसाठी काँग्रेस सरकार होतं. तर या तर रजनी कोठारे म्हणून एक विश्लेषक आहेत, त्यांनी सुद्धा टीका केली होती की भारतामध्ये सध्या एक पक्षीय व्यवस्था चालू आहे. म्हणजे काय? तर काँग्रेस खूप मोठ्या काळापर्यंत भारतावर एक वर्चस्व राहिलं, त्याला एक पक्षीय व्यवस्था आपण म्हणू शकतो. तर हीच आहे एक पक्षीय व्यवस्था. ठीक आहे, आता द्विपक्षीय व्यवस्था, यामध्ये दोन पक्ष मिळून राज्य करतात त्याचप्रमाणे द्विपक्षीय व्यवस्था यास म्हटलं जातं. म्हणजे दोन पक्ष असतात, दोघांना पण सत्ता हस्तांतरित करायची असते, पण कोणालाही पूर्ण बहुमत नसतं, तर त्यामुळे जे दोघं एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात याला द्विपक्षीय व्यवस्था आपण म्हणू शकतो. आणि अनेक पक्ष व्यवस्था आपल्या भारतामध्ये अनेक पक्ष व्यवस्थाच आपण म्हणू शकतो वापरली जाते, कारण की कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळणे शक्य नाही. पण सध्या आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टी पक्ष आहे त्याला मीन्स एखादी सत्ता मिळत आहे, तर ते सध्या तरी ते दिसतंय की होऊ शकते की एका पक्षाच्या सत्ता येऊ शकते. पण असा विचार करून जाऊया की सध्या अनेक पक्ष व्यवस्था ही कन्सेप्ट आपल्याला समजण्यासाठी, की भारतामध्ये खरोखरच काही राज्य आहेत जिथे कुठल्याही एका पक्षाला बहुमत पूर्ण मिळत नाही, त्यामुळे दोन ते तीन पक्ष मिळून सत्ता स्थापन करतात, यालाच अनेक पक्ष व्यवस्था म्हणून ते म्हटलं जातं, आणि ती सध्या भारतामध्ये लागू आहे. ठीक आहे, भारतामधील बहुदलीय व्यवस्था. ठीक आहे, भारतामध्ये अनेक जाती धर्म पंथ विचार आणि आचार असणारे लोक राहत असतात, आणि भारतीय संविधानाने त्यांना स्वातंत्र्याचा, मत मांडण्याचा, निवडणूक लढवण्याचा, त्याचप्रमाणे मत देण्याचा अधिकार दिलेला आहे. याचाच वापर करून भारतामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या व्यक्तींनी आपापल्या मागण्या मांडण्यासाठी, राजकीय शक्ती हस्तांतरित करण्यासाठी किंवा सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षांची स्थापना केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. भारतामध्ये जगात सगळ्यात जास्त राजकीय पक्ष आहेत. 2014 या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर म्हणजे कॅल्क्युलेशन केले तर 6 राष्ट्रीय पक्ष भारतामध्ये होते, 47 राज्यस्तरीय पक्ष होते आणि 1593 अनधिकृत नोंदणी झालेले पक्ष होते. ठीक आहे, आणि जगामध्ये सगळ्यात जास्त राजकीय पक्ष हे भारतामध्ये आहेत. एकदलीय किंवा एक पक्ष व्यवस्था, मी मागच्या वेळी म्हटलं त्याचप्रमाणे एकदलीय व्यवस्था, यामध्ये सतत एकाच पक्षाचं वर्चस्व देशावर किंवा राज्यावर कायम असतं, त्यास एकदलीय व्यवस्था असं म्हटलं जातं. पाहायला गेलं तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या पक्षाचं वर्चस्व हे देशावर 1967 नंतर संपूर्ण भारतावर होतं. त्यानंतर अनेक पक्ष उदयास आले, जसे की भाजपा, जनता दल, जनता पार्टी असे पक्ष उदयास आले. ठीक आहे, स्पष्ट विचारसरणीचा अभाव, काही पक्ष सोडले तर भारतामध्ये अनेक पक्ष हे समान विचारसरणीचे असून एकाच प्रकारचं राजकारण करत असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे त्यांचे विचार पण चुनाट असतात. धर्मनिरपेक्षता, साम्यवाद, समानता, अस्पृश्यतेचा विरोध यासारखे सामान्य विषय घेऊनच ते आपले राजकारण करत असतात. आता जर आपण उदाहरण पाहायला गेलो तर काही पक्ष नवीन नवीन विषय नेहमी आणत असतात. ठीक आहे, आणि त्यांच्यामुळे त्यांना त्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होतं. म्हणून काही पक्ष पाहायला गेलं तर दरवर्षी तेच त्यांचे मुद्दे असतात आणि पाहायला गेलं त्यांना कधी काही ठिकाणी यश सुद्धा मिळत नाही. तर इथे हे सांगण्याचा विचार हाच आहे की काही पक्ष आहेत ज्यांच्याकडे स्पष्ट विचारसरणी आहे की हा माझा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाचे हे विचार आहेत, तर काही पक्ष असतात की जे इतरांचे जे मुद्दे आहेत ते पण तेच ह्यांचे मूळ मुद्दे असतात, म्हणजे काही फरक नसतो आणि दरवर्षी तेच मुद्दे वापरत असतात. तर यालाच स्पष्ट विचारसरणीचा अभाव असं आपण म्हणू शकतो. व्यक्तिमत्वाचे गौरव असणारा पक्ष. ठीक आहे मित्रांनो, काही पक्ष असे असतात की जिथे आपण म्हणू शकतो कुठल्याही विचार त्या पक्षाशी निगडीत जी लोक आहेत, ठीक आहे, ती लोक त्या पक्षाच्या विचारांशी नाही तर त्या पक्षातील जो पक्ष स्थापक आहे किंवा जो पक्षातील महत्वाचा व्यक्ती आहे त्याच्या व्यक्तिमत्वाशी किंवा त्याच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या पक्षाला पाठिंबा देत असतात. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ शकतो की शिवसेना हा पक्ष आहे की ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उचलला होता आणि त्या काळी त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना झाली होती. हे उत्तम उदाहरण आहे व्यक्तिमत्वाचे गौरव असणारा पक्ष. ठीक आहे,
तर हेच उदाहरण आहे की एका व्यक्तीच्या विचारांशी प्रेरित होऊन लोक त्यांना पाठिंबा देतात. ठीक आहे, तर हे आहे व्यक्तिमत्वाचे गौरव. पारंपरिक विचारसरणी असणारे पक्ष. पारंपरिक विचारसरणी असणारे पक्ष हे सांप्रदायिकता किंवा राज्यस्तरीय पक्ष असून स्थानिक राजकारणाशी जोडले गेलेले असतात. कारण की सांप्रदायिकता किंवा राज्यस्तरीय पक्षच तळागाळाचं राजकारण करत असतात. ज्या ठिकाणावरून ते निवडणूक लढवतात तेथील आकर्षणाचे मुद्दे उचलून ते आपलं राजकारण करत असतात. त्यामध्ये मग जात, धर्म, एखादा प्रांत, तेथील लोकांचे अधिकार असे विषय मग पुढे येतात. हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या एकात्मकतेसाठी हानिकारक आहे. ठीक आहे, तर चला पुढे पाहूया. क्षेत्रीय पक्षांचा उदय. यामध्ये राज्यस्तरीय पक्षाबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. क्षेत्रीय म्हणजे राज्यस्तरीय पक्ष. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातलं दोन पक्ष पाहू शकतो, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. शिवसेना सध्या तरी बाहेर निवडणुका लढवते. ठीक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा क्षेत्रीय पक्ष आपण म्हणून म्हणू शकतो. ठीक आहे, यामध्ये अनेक पक्ष आहेत ज्यांनी पूर्ण राज्यावर आपले सरकार स्थापन केलेले आहे. म्हणजे असे पण काही राज्यस्तरीय पक्ष आहेत ज्यांनी स्वतःचे सरकार म्हणजे त्या राज्यावर आणले आहे, म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री बसलेला आहे. ठीक आहे, तर त्याचं उदाहरण आहे तेलुगू देशम पार्टी. ठीक आहे, पक्ष निर्माण आणि पक्ष परिवर्तन. भारतामध्ये पक्ष निर्माण, पक्षाचे विघटन, एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश या सगळ्या गोष्टी खूपच सामान्य आहेत. कारण की सत्ता आणि लालसेपोटी राजकारणी आपले सामाजिक बांधिलकी, त्याचप्रमाणे त्यांची नीती सगळं त्यागून फक्त आपला स्वतःचा फायदा कसा करता येईल यासाठी झटत असतात. भारतामध्ये उदाहरणासाठी आपण पाहायला गेलो तर एका जनता दल, जे आपण मागे उदाहरण पाहिले, एक जनता दल म्हणून पक्ष होता, दोन जनता दल पक्ष म्हणले. काय होतं की एक पक्ष असतो त्यामध्ये त्यांच्या जे अधिकार ते पक्षांचे अधिकारी असतात त्यांच्या विचारसरणीमध्ये फूट पडल्यामुळे एका पक्षाचे दोन पक्ष होऊ शकतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे एका तेलुगू देशम पार्टी दोन देश तेलुगू देशम पार्टी झाल्या. यामध्ये कुठल्याही प्रकारे विचारू शकतात, सत्ता किंवा लालसेपोटी हे होतच असते. ठीक आहे, आणि भारतामध्ये ते आपण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ठीक आहे, तर यालाच पक्ष निर्माण आणि पक्षाचे पक्षामधील होणाऱ्या आपण म्हणू शकतो अधिकारांचे परिवर्तन आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, प्रभावशाली विपक्षाचा अभाव. देशामध्ये पाहायला गेलं तर इतिहासापासून देशाला काही क्षण सोडले तर असा सक्षम विरोधी पक्षाचा अभावच नेहमी भासत आलेला आहे. त्यामुळे जर सत्ताधारी पक्ष चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्यास आळा बसवण्याचे कार्य हे विरोधी पक्षाचे असते. पण आपण पाहायला गेलो तर सध्यास्थितीमध्ये विरोधी पक्ष हे आपल्या वैयक्तिक भांडणच फक्त मांडत असतात. देशासंबंधी कोणत्याही प्रकारचे मुद्दे त्यांच्याकडून मांडताना ते दिसत नाहीत. ठीक आहे, तर भारतामध्ये विरोधी पक्ष आपण म्हणू शकतो चांगल्या प्रकारे जर कार्य करेल तर देशासाठी हे खूपच हितकारी आहे. ठीक आहे, चला पुढे पाहूया. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता. ठीक आहे, कोणत्याही पक्षाला राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय मान्यता मिळण्यासाठी काही अटी असतात, तर त्या आपण पाहूया. कोणत्याही पक्षाला जर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करायची असेल तर त्या पक्षाला त्या अटी पूर्ण कराव्या लागतात खालीलप्रमाणे. चार किंवा जास्त राज्यांच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये मतांच्या 6% एवढी मत प्राप्त करणे किंवा 4 जागा राज्यस्तरावर मिळवणे. कोणत्याही पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते तेव्हा तो पक्ष लोकसभेतील 2% स्थान प्राप्त करून वेगवेगळ्या राज्यामधून 3 जागा निवडून आणण्यामध्ये यशस्वी झाला तर. म्हणजे कोणत्याही पक्षाला जर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करायची असेल तर त्यास लोकसभेमधील 2% स्थान प्राप्त करावे लागेल आणि त्याचप्रमाणे कोणत्याही राज्यातून 3 जागा निवडून आणाव्या लागतील. किंवा कोणताही पक्ष 4 राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून त्यास मान्यता मिळाली तर तो राष्ट्रीय पक्ष म्हणून आपण म्हणू शकतो त्याला मान्यता मिळू शकते. ठीक आहे, तर हे आहे माफ करा, कोणताही पक्ष जर 4 राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून त्यास मान्यता मिळाली तर तो राष्ट्रीय पक्ष म्हणून आपण म्हणू शकतो राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळू शकते. आता पाहूया राज्यस्तरीय पक्षाच्या अटी. तर हे आहेत राज्य कोणत्याही पक्षाला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठीच्या अटी. जर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा आणि एकूण मतांच्या 6% मत प्राप्त केली तर मान्यता प्राप्त होते राज्यस्तरीय पक्ष म्हणून. जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील एकूण मतसंख्येच्या 6% मत आणि 1 जागा मिळवण्यामध्ये यश प्राप्त झाले
ठरतो तर त्यास राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. लोकसभा किंवा विधानसभेच्या एकूण मतसंख्येच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या एकूण मतसंख्येच्या 8% मत प्राप्त झाले तरीही तरीही त्यास राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. ही अट 2011 साली जोडण्यात आलेली आहे. जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण मतांच्या 3% किंवा 3 जागा मिळवण्यात यश आले तर राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. मित्रांनो, तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहायला गेलं तर लोकसभा किंवा विधानसभेच्या एकूण मतसंख्येच्या जिथे 8% मत प्राप्त करावे लागतात. ठीक आहे, तर इथे मीन्स लिहायचं आय थिंक राहून गेलेलं आहे, तिथे 8% आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.